नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी। आजचा आपला विषय आहे गायनोकोमास्टिया। गायनोकोमास्टिया काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्याच्यावर उपचार काय करता येतील याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तेव्हा तुम्ही आजचा सगळा व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला नक्कीच पुरेपूर अशी माहिती मिळेल, मला द्यायला आनंद वाटेल। सबस्क्राइब करा माझ्या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी। तर मित्रांनो, गायनेकोमस्टिया म्हणजे काय? गायनेकोमस्टिया म्हणजे पुरुषांमध्ये स्त्रियांप्रमाणे छातीचा भाग वाढत असतो आणि यामध्ये बरेच पुरुष लोक असतील किंवा मुले असतील हे त्रस्त आहेत अशा गोष्टी काही लोक सांगू शकत नाहीयेत किंवा एक्सप्रेस करू शकत नाहीयेत। मग कालांतरानं अशा गोष्टी दिसायला लागल्यानंतर मग त्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघितलं जातं। तर गायनेकोमस्टिया हा का होतो? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही आपल्या पुरुष आणि स्त्रियांचे हार्मोन्स जे आहेत त्याची विभागणी झालेली आहे। म्हणजे पुरुषांमध्ये कोणती हार्मोन असावी आणि स्त्रियांमध्ये कोणती हार्मोन असावं असे त्या हार्मोनची थोडक्यात गफलत निर्माण झालेली असते शरीरामध्ये। मग यामध्ये पुरुषांचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे आणि स्त्रियांचं एस्ट्रोजन हार्मोन आहे। या पुरुष जे हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन याची लेवल कमी येत जाते आणि एस्ट्रोजन जे स्त्रियांचं हार्मोन आहे याची लेवल वाढत जाते। मग यामध्ये काय होतं, स्त्रियांचं हार्मोन वाढल्यामुळं मग अशा काही कंडिशनमध्ये पुरुषांमध्ये छातीचा भाग वाढण्याचं प्रमाण होतं। मग अशा कंडिशनला गायनेकोमस्टिया असं म्हटलं जातं। ह्या कंडिशन का होतात, कारणे काय आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा लहान मुलांमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर एक महिन्यापर्यंत आईच्या पोटात बाळ असल्यामुळे थोडस हार्मोनचं इम्बॅलन्स असतो आणि स्त्रियांचं हार्मोन एस्ट्रोजनचं प्रमाण वाढलं जातं। त्यामुळे काही कालावधीपर्यंत लहान मुलांचं पण आपण पाहिलं तर छातीचा भाग वाढलेला असतो, परंतु काही कालानंतर तो नॉर्मलला येऊन जातो। दुसरं कारण आपल्याला म्हणता येईल तर पोटामध्ये समजा ट्विन्स आहेत किंवा जोडी मुलं आहे आपण म्हणतो, तर त्यामध्ये मुलगा मुलगी जर असेल तर काही अंशी असं आढळून आलेलं आहे की मग त्यामधील मुलामध्ये थोडस फिमेल हार्मोनचं प्रमाण वाढलेलं असतं आणि गायनेकोमस्टियाचं कारण होऊ शकतं। दुसरी गोष्ट म्हणजे टेस्टीस। टेस्टीस म्हणजे पुरुषांचं जे अंडाशय आहेत किंवा अंडपेशी आहेत ज्या दोन आपल्या लिंगाच्या खाली असतात, त्यांचं महत्वाचं जे कार्य असतं ते टेस्टोस्टेरॉन हार्मोन निर्माण करणं आणि तसेच शुक्रजंतूंची निर्मिती करणं। मग यांमध्ये काही बिघाड झाला किंवा त्यामध्ये इन्फेक्शन झालं त्याला ऑर्काइटिस असं म्हटलं जातं। तर हे वारंवार होणारे इन्फेक्शन किंवा त्यांना अंडपेशींना होणारी बाधा किंवा त्यांना काहीतरी कारणानं एखादी इजा होणे, मग त्यांच्या कार्यामध्ये बिघाड होणं, मग कार्यामध्ये बिघाड झाला की ऑब्व्हियसली मेल हार्मोन जे टेस्टोस्टेरॉन आहे याच्या प्रोडक्शन मध्ये काहीतरी कमतरता येणार, तर अशा कंडिशनमध्येही गायनेकोमस्टिया होण्याचं प्रमाण आढळून येतं। त्यानंतर टेस्टिक्युलर ट्युमर्स असतील किंवा अंडपेशींचा कॅन्सर असेल अशाही कंडिशनमध्ये गायनेकोमस्टियाचं प्रमाण आढळून येतं। त्यानंतर पुढची कारणं म्हणता येईल, किडनीचे काही प्रॉब्लेम असतील किंवा ह्या मेन हार्मोन इम्बॅलन्सचं कारण जे असू शकतं ते म्हणजे की एन्डोक्राईन इम्बॅलन्स, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये पिट्युटरी ग्लँड आहेत किंवा थायरॉइड ग्लँड आहेत अशा पद्धतीच्या ज्या ग्लँड आहेत त्या हार्मोन सिक्रेट करतात, हार्मोन तयार करतात, त्याद्वारे आपल्या शरीराची सायकल ही मेंटेन केली जाते। मग समजा थायरॉइडच्या पेशंटमध्ये थायरॉइडचं जरी हार्मोनचं काम बिघडलं किंवा थायरॉइडिझम आहे त्यामध्ये हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम अशा केसेस होतात। मग यामध्ये
या जरी हार्मोनचा इम्बॅलन्स जरी झाला तर पूर्ण शरीराची सायकल ही बिघडली जाते. मग अशा कंडिशनमध्ये एंडोक्राईन डेफिशियन्सीमध्ये निर्माण होऊन त्यामध्ये गायनोकोमस्टीचे ही चान्सेस होऊ शकतात. आणि यामध्ये बरीच आपल्याला कारणं सांगता येईल. काही अंशी अनुवंशिक ही गोष्टी ह्यामध्ये असू शकतात. तर अशा गोष्टी होऊ शकतात. तर अशा गोष्टी होत असताना मग हळूहळू हा पुरुषांमध्ये छातीचा भाग हा स्त्रियांप्रमाणे वाढत जातो आणि ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते. मग अशा वेळी ही गायनेकोमस्टिया होऊ शकतो. आणि इतर काही केसेसमध्ये म्हणता येईल की ब्रेस्टमध्ये ट्युमर्स वगैरे होतात, परंतु ते दोन्ही ब्रेस्टमध्ये होणं ह्या काही गोष्टी खूप रेअर आहेत. एखाद्या ब्रेस्टमध्ये समजा जर एखादी छाती वाढली असेल किंवा ब्रेस्ट वाढले असेल तर ट्युमर किंवा गाठीचंही प्रमाण तिथे असू शकतं. मग ज्या त्यावेळी योग्य निदान करून डायग्नोसिस करून त्याच्यावर उपचार करून घेणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला नेमकं त्रास कोणता आहे आणि त्याच्यावर उपचार कसा घेतला पाहिजे हे महत्वाचं ठरतं. पहिल्यांदा निदान त्याचं होणं गरजेचं आहे की बाबा कशामुळं गायनेकोमिस्टिया डेव्हलप झाला असेल. त्यानंतर दुसऱ्या आपल्याला गोष्टी ह्यामध्ये म्हणता येतील की ह्यामध्ये आपण उपचार आहेत का, तर ह्यामध्ये नक्कीच उपचार आहेत. ह्यामध्ये होमिओपॅथिक औषध ही खूप चांगले आहे आणि त्याचबरोबर मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक असे संयुक्त उपचार पद्धतीचा फायदा घेऊन ह्या गोष्टी ट्रीट करत असून खूप चांगले फायदे होऊ शकतात. तर आता तुम्ही म्हणाल यामध्ये काय काय आपल्याला वापरतात, तर थुजॉक्सिडेंटेलिस 200 आहे, त्यानंतर कोनियम मॅक्युलेटम म्हणून आहे जे ब्रेस्टवर खूप चांगलं काम करतं आणि ट्युमर असला तरी त्याच्यावर चांगलं काम करतं, त्यानंतर कालीआयोडम म्हणून आहे तर तेही खूप चांगलं काम करतं, त्यानंतर जर्मन मेड R19 म्हणून एक कॉम्बिनेशन आहे तेही चांगलं काम केलं जातं. पण ही औषधं कशी आहे जो तो पेशंट बघून आपल्याला द्यावी लागतात. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशंटला कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन खूप चांगलं काम करतं. जर तुम्ही एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे गेला, चांगला जो होमिओपॅथ आहे जो केस टेकिंग घेऊन प्रॅक्टिस करत असेल, तर त्यामध्ये पूर्णपणे पेशंटची लिस्ट घेतली जाते आणि सगळी माहिती घेऊन केस टेकिंग केलं जातं. मी होमिओपॅथिक केस टेकिंग काय आहे हे मी आय कार्डमध्ये देत आहे, ते तुम्ही बघून घ्या. अशा पद्धतीने होमिओपॅथिक केस टेकिंग घेऊन पूर्ण पिक्चर घेतलं जातं त्या पेशंटचं आणि त्याद्वारे त्याला साम्य होणारं सगळ्या लक्षणांशी मिळणार असं एखादं होमिओपॅथिक औषध जे दिलं जातं ते पूर्णपणे त्याच्या कॉन्स्टिट्युशनलवर अवलंबून असणाऱ्या गोष्टीवर डिपेंड असतं आणि ते पूर्ण गोष्टी बरे करतं. एक प्रकारचं तो ऍक्टिव्हेटेड ट्रिगरच आहे म्हणायचं ते कॉन्स्टिट्युशनल औषध. मग ते देऊन मग ह्या बाकीच्या गोष्टी सुरू कराव्या लागतील. त्याचबरोबर आयुर्वेदिक समजा शिलाजित असेल, अश्वगंधा आहे, शतावरी आहे किंवा सुवर्णभस्म आहे, अशा गोष्टीचे कॉम्बिनेशन आम्ही करून स्वतःच्या अनुभवाने की मेल हार्मोन वाढवलं जातं आणि ह्या गोष्टींद्वारे ह्या गायनेकोमस्टियाचंही प्रमाण कमी येत जातं. तर अशा पद्धतीने माझ्या अनुभवाप्रमाणे योग्य ती माहिती आणि उपचाराचं मी तुम्हाला गणित सर्व एकंदरीत सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्हाला योग्य ती माहिती मिळू शकेल. आपले भरपूर पेशंट आहेत वारंवार कमेंट करत असतात किंवा सांगत असतात सर गायनेकोमस्टियावर आम्हाला व्हिडिओ बनवा किंवा आम्हाला माहिती द्या. वारंवार तुमच्या ह्या तक्रारी किंवा कमेंट येत असल्यामुळे मी आज हा गायनेकोमस्टियावर व्हिडिओ बनवलेला आहे. आशा करतो तुम्हाला हा नक्कीच आवडेल आणि तुम्हाला जर माझा हा चॅनल ही माहिती आवडली असेल तर आपला हा चॅनल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. जे रेड कलरचं कॉर्नरला बटन आहे ते क्लिक करा आणि शेजारी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवरही क्लिक करा की ज्या योग्य मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करत जाईन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील
आणि नवनवीन तुम्हाला माहिती मिळत जाईल. तसे तुम्हाला काही शंका असतील तरी तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता आणि अपॉइंटमेंट जरी माझ्याकडून तुम्हाला घ्यायची असेल किंवा उपचार करून घ्यायचा असेल आमच्या पुण्यातील ब्रांच आणि इस्लामपूर ब्रांच दोन्ही ठिकाणी व्हिजिट सुरू आहे तेव्हा तुम्हाला कुठेही अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही नक्कीच त्याचा उपचाराचा लाभ घेऊ शकता. नमस्कार.